नागपूरमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवला. जय विदर्भ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवला ताफा. प्रीपेड मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी. महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. शिवसेना नेते संजय शिरसाट यांची मवियावर टीका. आरक्षणासाठी सरकार जो मार्ग काढेल त्याला पाठिंबा असेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भूमिका. केंद्रीय नेतृत्वाची राज्य भाजपच्या कामगिरीवर नजर. विधानसभेकरता प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ. प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची वर्णी. खासदार निलेश रंकेंनी घेतली इंग्रजीतून शपथ. सुजय विखेंचं चॅलेंज स्वीकारत इंग्रजीतून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. अखेर कृषी विभागाला मिळाले आयुक्त रवींद्र बिनवडे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती. सुनीता विलियम 12 दिवस स्पेसमध्ये अडकल्या. अंतराळातील बिघाडामुळे चौथ्यांदा परतीचा प्रवास पुढं. पिंपरी चिंचवडमध्ये मवियामध्ये बिघाडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाविरोधात नाराजी. पिंपरी भोसरीमध्ये मशाल चिन्ह हवं. कार्यकर्त्यांची मागणी. राम मंदिराच्या गळतीवरून रोहित पवारांचा निशाणा. बांधकाम अर्धवट असताना उद्घाटन केलानं टोला. माथाडी नेते नरेंद्र पाटलांना विधान परिषदेवर घ्या. माथाडी कामगारांची आग्रही मागणी. कामगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट. मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज. तगडा बंदोबस्त पोलिसांचा असताना डिस्चार्ज मिळाला. अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. श्रीरामपुरातील हरेगाव फाटा इथं शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी. पीक विमा भरताना नावात बदल असल्यास दुरुस्ती करा. धाराशिव कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. 15 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत. मनोज जरांगेंच्या समर्थकांवर गुन्हा दाखल. डॉक्टरला काळं फासल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील पबवर आता थेट जिल्हाधिकारी ठेवणार लक्ष. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पबवर नजर ठेवण्याकरता महापालिका राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रित करणार का. मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज ठरला फोल. बेमुदत उपोषणामुळे आपच्या नेत्या आतिशींची प्रकृती खालावली. जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर पेरण्या. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 80 मिलीमीटर पाऊस. एअर इंडियाच्या कोची लंडन विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी. धमकी देणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात. यूपीएससी परीक्षेवर राहणार एआयची नजर. फसवणुकीचे प्रकार रोखण्याकरता सीसीटीव्हीद्वारे देखरेख. जुलियन असांजची 5 वर्षांनी ब्रिटिश तुरुंगातून सुटका. बेलमार्श तुरुंगातून झाली आहे सुटका. जुलियन असांजे मायदेशी अर्थात ऑस्ट्रेलियात रवाना. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.